मी जरा देवळात चाललीय. मम्मी काय करू? म्हणजे दर मंगळवारीच जाते ना मी. पण मम्मी काय करू? तुम्ही काही करू नका. मला असं म्हणायचं होतं की येता का तुम्ही पण देवळात? देवळात बरोबर आहे. आज तुम्हाला देवळात बोलवतेस, आता तुम्ही त्या उद्या मंगळागौरीला बोलवणार, मग भोंडल्याला बोलवणार, हळदी कुंकाला. तिथे लागतो ना एक माणूस त्या बायका आल्या की असं शिंपडायचं. नाही अहो तसं नाही, म्हणजे आज जरा मोकळे होतात ना तुम्ही, म्हणून म्हंटल येता का देवळात. आज आज नाही, आता मी नेहमीच मोकळा आहे. हे बघा, काही बोलू नका. आणि मला खात्री आहे की हे सगळं थोड्याच दिवसात मिटेल. बर ठीक आहे, चला येत आहे ना? नाही मिळणार नाही. सकाळपासूनच घरीच बसलेले आहात, नुसतं घरात बसून तरी काय करणार आहात? हा, आणि मला तुम्ही फिरायला नेत नाही ना, आज मी नेते तुम्हाला फिरायला. चला. नाही नको, ते तुझ्या आणि तुझ्या त्या देवाच्या मध्ये मी नको यायला. तुला काय त्याच्याशी बोलायचं असेल ते तू बोल, तू जा ना बे. आणि मला खरं सांग, मला बाहेर पडायची इच्छाच नाहीये. लोकांच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नाहीये माझी. किती दिवस असंच बसून राहणार आहात? मला वाटेल तितके दिवस. आणि तोपर्यंत काय करायचं ठरवलंय तुम्ही? मी काय करणार? मी तुला सांगितलं होतं ना सकाळी, मला पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. जा तू, जा मंदिरात जाऊन ये. जा बर, मी येते जाऊन. तुम्ही काळजी घ्या. हा जिथे चाललीयस तिथे माझ्याबद्दल कोणी काही बोललं तर त्रास करून घेऊ नकोस, मनाला लावून घेऊ नकोस. बाहेरची लोक तुमच्या बद्दल वाईट बोलतील की नाही हे नाही माहित मला, पण तुम्ही स्वतःच तुमच्या मुळावर उठलात. मान्य आहे उमा की माझ्यामुळे तुला चांगलाच त्रास होतोय, पण काय करू. पहिल्यापासूनच कोडगा किंवा निर्लज्ज असतो तो फार बरं झालं असत, कारण स्वाभिमानी माणसाचं जगणं हे असं आडवळणाने जात काट्याकोट्यातून अनवाणी पावलानं. किटू, हाय. हाय. आज रिहर्सल मस्त झाली ना? रोज चांगली होत नाही का? अगं होते, पण आज कॉम्पिटिशनच्या डेट बद्दल कळलं ना, त्यामुळे सगळेच जण खूप एक्सायटेड होते. बाय द वे, तू आज खूप छान डान्स केलास. मी रोजच छान डान्स करते, फक्त लोकांना ते जाणवत नाही इतकंच. पण मला तुझा डान्स खूप आवडतो. गायत्री, तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही. मग एवढा मस्का का मारतीयस? अगं मस्का काय, मला जे वाटलं ते मी सांगितलं. खरंच मला तुझा डान्स खूप आवडतो. थँक्यू. किटू, कार्तिक येणार नाही आहे का? रोज रोज इथे यायला तो काही रिकाम टेकडा नाही आहे ना, आणि त्याचं स्वतःचं असं फॅशन हाऊस आहे, तो मोठा बिझनेसमॅन आहे. ओ या, आय नो तो खूप बिझी असतो, पण तरी सुद्धा तो दरवेळेस कामातून थोडा वेळ काढून रिहर्सलला येतो ना. कसं आहे, किमो सरांनी आपल्या कॉम्पिटिशनच्या कॉस्ट्युमचं काम दिलंय त्याला, आणि जर ते काम झालं असेल तर तो रिहर्सलला काय येईल. म्हणजे तो आता येणारच नाही का? आय डोंट थिंक सो. म्हणजे डिरेक्टली आता तो कॉम्पिटिशनलाच येईल. हा, किंवा किमो सरांनी जर आपली ग्रँड रिहर्सल ठेवली तर कदाचित येऊ शकेल. एक्सक्यूज मी, पण तू मला त्याच्याबद्दल इतकं खोदून खोदून का विचारतेस? नाही, सहजच आपलं. सहजच? वारं उलट्या दिशेने व्हायला लागलं वाटतं. अरे देवा, हा पुन्हा आला. पण आता
आता हा कार्तिक नाही आहे. काही होते पण यावेळी मी अजिबातच फसणार नाही. ए जा ना बाबा, का सारखा सारखा दिसतोयस मला? लोकांना वाटेल की मला वेळ वगैरे लागले की काय. हॅलो किडू, खूप उसक्या लागत होत्या का तुला? का तू खूप आठवण काढत होतीस का माझी? मी कशाला आठवण काढू? तू जिच्या नावाचा जप रोज करतोस ना, ती आज तुझ्या नावाचा जप करत होती. रिअली? ते रिअली गेलं खड्ड्यात, तू इथे कसं काय टपकलास? मी माझं एक कर्तव्य पूर्ण करायला आलोय. कसलं कर्तव्य? हेच, तुला पिकअप आणि ड्रॉप करायचं. चल. डोंट टेल मी तू मला पिकअप करायला इथे आलास. तू मग हाय गायत्री, कशी आहेस? हितू हा खरंच इथे आहे का ग? गायत्री, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? हॅलो गायत्री, मी तुला काहीतरी विचारलं, कशी आहेस तू आणि बाबा कसे आहेत तुझे? नाही ठीक आहे. बाय द वे, आईने तुला पुन्हा एकदा थँक्स सांगितलं. माय प्लेजर. तिला म्हणाव कधी मदत लागली ना तर बिंदास मला बोलो. ओके. ओ येस, थँक यू. येते मी. बाय. थोडा वेळ थांबलं तर काय फरक पडतोय? काही म्हणालास का? नाही, कुठे काय. जशी जातीयस व्यवस्थित जा. ओके, काळजी घे, टेक केअर, बाय. ओके बाय. दादा, दादा गेली ती. जाईल ना ग ती व्यवस्थित? हो ती जाईल, मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष दे. तिथं तीस समोर असताना ना माझं कुठेच लक्ष लागत नाही का? तुझं लक्षच नाहीये मी काय बोलते त्याच्याकडे. तुला ना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय. का 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 म्हणजे तू मला बर्थडे ला कार गिफ्ट दिली होतीस. मग तू इथे मला पिकअप करायला कसा येशील? मी कुठे म्हणलो तुला मी पिकअप करायला आलोय? मी इथे इथून जात होतो, सगळं दिसलं नाही मला, ती दिसली ऍक्च्युली. आणि मी ऍक्च्युली माझी गाडी सर्व्हिसिंगला, मी पिकअप व्हायला आलोय. चल. तू प्रत्येक वेळेस काय असं? बाबा, असे एकटे का बसलाय? एकटा? त्या हजारो माणसं आहेत माझ्या आजूबाजूला जी माझ्याकडे बघतायत आणि खदा खदा हसतायत, त्यामुळं एकटा नाहीये मी. बाबा, नैराश्यातून आलेली अशी उत्तरं तुम्हाला अजिबात शोभत नाहीत आणि मुळात तो तुमचा स्वभावच नाही, त्यामुळे प्लीज असा विचार करणं बंद करा आणि मला सांगा काय केलं आज. तेजस नाही आला ना अजून? उमा पण गेली देवळात, अजून आली नाही. अहो मग तुम्ही का नाही गेलात? जायचं ना मस्त देवळामध्ये, बरं वाटलं असतं. कुठे? देवळात? नाही गेलो. मी गेलो तो, काल गेलो तो, बराच वेळ बसलो तिथे, पण मला ना माझ्या प्रश्नांची उत्तरच सापडली नाहीत, म्हणजे देवांनी दिलीच नाहीत. विचारले त्याला सगळे प्रश्न विचारले, पण तो शांत उभा होता, मला काही त्याने उत्तर दिली नाहीत. म्हणजे त्यात आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तर तिथे जायचं कशासाठी? त्यामुळं मी उमाला सांगितलं, तुझा बाबा म्हटलं,
तुझ्यात आणि त्या देवाबरोबरच्या संवादामध्ये मी माझी लुडबुडू नको असं मी सांगितलं तिला. बाबा आज ना आमची रिहर्सल खूप मस्त झाली. कसली रिहर्सल? कसली? अरे हां, डान्स कॉम्पिटिशनची. बरोबर आहे. आणि कॉम्पिटिशनची डेट पण कळली आज, त्यामुळे आता किमो सरांनी ना आम्हाला खूप अलर्ट आणि ऑन द टोज राहायला सांगितलंय. किमो म्हणजे खांजोडे आहेत कसे बरे? हो बर, ते सगळं जाऊ दे. तुम्ही कॉफी घेणार? मी तुमच्यासाठी मस्त कॉफी करून आणते, एकदम फ्रेश वाटेल तुम्हाला, आलेच पटकन. हा गायत्री. हा बाबा. तुला सांगायचं म्हणजे आपले ते कॉफी प्यायचे मग आहेत ना, ते 9 आहेत. म्हणजे 10 आणले होते पण एक फुटला. आणि ती चहा आणि कॉफी बनवायची पातेली असतात ना हिंदाली आमची, ती साधारण 3 आहेत. त्याच्यानंतर जवळजवळ 13-14 वाट्या आहेत, 15-16 भांडी आहेत, 5-7 तांबे आहेत, त्याच्यानंतर 2 तवे आहेत, बरण्या आहेत काचेच्या, साधारण वरच्या 3-4 आहेत. त्याच्यानंतर ताटं आहेत जवळजवळ 1 डझन. परात आहे, 2 पराती आहेत, एक छोटी एक मोठी. चाळण्या आहेत. हे सगळं किचन मधलं. हा आणि मग मी इथे बसतो ना या खुर्चीमध्ये, तिथून मी पाणी प्यायला किचन मध्ये जातो ना, तर ते जाताना मी ना सहज खालच्या लाद्या मोजल्या, तर त्या होत्या 9 लाद्या आणि एक भिंतीला अशी चिकटलेली म्हणजे अर्धी साधारण 9.5 लाद्या. मग मी बाहेर पडलो. आपल्या दरवाजापासून ते आपल्या मेन नाक्यापर्यंत साधारण स्ट्रीट लाईट खांब किती आहेत बरं, इकडे उजव्या म्हणजे असं उजव्या हाताला 7 आहेत आणि इकडे 8 का 9 आहेत. 9 आहेत असं सगळं आहे म्हणजे. बाबा हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तू विचारलंस ना काय काय केलं दिवसभर. म्हणजे हे सगळं मी घरातल्या वस्तू मोजल्या, मग घरातल्या वस्तू मोजायचा कंटाळा आला, मग जरा नाक्यापर्यंत जाऊन ते सगळं मोजून आलो आणि मग मला कंटाळा आला ग म्हणजे मोजायचा, पण काय करावं कळे ना. तर मग बेडरूमच्या खिडकीत बसलो, तर आपली तुझी आई गेली होती देवळात, तर ती परतीपर्यंत काय करावं. ते 2 तास मी काय केलं माहितीये, खिडकीत ना आपला रस्ता दिसतो बघ मेन रोड, तर त्या मेन रोड वरनं कुठल्या कुठल्या रंगाच्या गाड्या धावतात त्या मोजल्या, तर चक्क सगळ्यात जास्त पांढऱ्या रंगाच्या गाड्या होत्या, जवळजवळ 16 का 17 गाड्या. ते काय होतं असं झटकन जातात ना एखाद्या चुकतेमध्ये. काळ्या रंगाच्या 5 होत्या, तर जीप होत्या जवळजवळ 5 जीप गेल्या, निळ्या रंगाच्या गेल्या, त्याही बऱ्याच लोकांना निळा रंग आवडतो बरं का. 9 का 10 निळ्या रंगाच्या गाड्या होत्या, पिवळी एक होती, एक छोटीशी ती गाडी, अशा साधारण गाड्या होत्या. बाबा प्लीज का ना असं बोलू? हा सांगतो म्हणजे तू मला म्हणालीस ना दिवसभर काय केलं, हे सगळं मी दिवसभर मोजत होतो. हा आणि मग मोजता म्हणजे घरातल्या वस्तू मोजून झाल्या, रस्ते मोजून झाले, हे गाड्या झाल्या मोजून, मग मी माझ्या आयुष्यातले तास मोजायला असतो. व्हेरी इंटरेस्टिंग तुला सांगतो. माझं आता माझं जे काय आयुष्य आहे ना, तर इथून मी असं उलट प्रवास सुरू केला. म्हणजे बघ, दिवसाला 24 तास, तर महिन्याला 30 दिवस, म्हणजे 30 गुणिले 24 किती होतात. आणि मग मी 12 महिन्यांचं 1 वर्ष, मग मी किती जगलो ते एवढी वर्ष जगलो, तर त्याच्यामध्ये मग मी किती तास जगलो असेल याचा एक हिशोब करत बसलो. मजा आली. पण मग मी सस्पेंड झालो ना, त्या दिवसानंतरचे तास मोजले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते नंतरचे तास सगळे बर्बाद झाले ग, सगळे बर्बाद झाले, वाटरोळ झालं त्या तासांच. त्यामुळे मग मी हिशोब करायला बसल्यावर माझ्या लक्षात आलं की काहीच नाही ग, हाताला फक्त 0 लागते. एक असं मोठ 0 हाताला लागलं. इतक्या वर्षांच्या प्रामाणिकपणाची बेरीज आणि वजाबाकी 0.
आता मला सांग ना, आता मी आणखीन काय करू म्हणजे? बाबा तुम्हाला माहितीये, तुम्ही जे काही बोलताय त्याचा मला खूप त्रास होतो, पण तरी सुद्धा मी तुम्हाला नाही थांबवणार. तुम्ही बोला, कारण तुम्ही बोलल्यामुळे तुम्ही मोकळे होतात. मला कितीही त्रास झाला ना तरी चालेल, पण तुम्ही बोला प्लीज. सदाशिव कीर्तन यांच्या मिसेस ना? हो. माफ करा, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. पण मी ओळखते तुम्हाला. कसे आहेत कीर्तने साहेब आता? ठीक आहे. घरीच आहेत का सध्या? हो, मला जरा काम आहे, मी निघते. थांबा ना एक मिनिट. कीर्तने साहेब आता किती दिवस घरी बसणार आहेत? माहित नाही. झाल्या प्रकरणात त्यांचीच चूक होती ना? नाही, पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय? मग कोणाला विचारणार? त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे त्यांच्यावरचा विश्वासच उडालाय. सांगा ना, ते असे का वागले? हा प्रश्न जाऊन तुम्ही त्यांना विचारा ज्यांनी यांची सस्पेन्शन ऑर्डर काढली. त्या न्यूजपेपर वाल्यांना जाऊन विचारा ज्यांनी नको नको त्या बातम्या छापल्यात. यांच्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा झाला. नको नको त्या अफवा पसरवतायत लोक. त्यांना जाऊन विचारा ना हे सगळे प्रश्न. आणि एवढीही हिंमत नसेल ना तर स्वतःला विचारा की कीर्तनेंसारखा प्रामाणिक माणूस असं चुकीचं काम करेल का? तर प्रत्येक वेळेला तुम्हाला उत्तर नाही असंच मिळेल. माझे विचार करायचे असेल तर माझ्या सोबत करायचे असते. तू रडतीस? एक मिनिट, आता मला हे अजिबात सांगू नको की मी रडत नव्हते, माझ्या डोळ्यात कचरा गेला होता, इन्फेक्शन झालंय, किंवा मला सर्दी झाली आहे, नाक नाही वाहत आहे, डोळ्यातून पाणी येत आहे वगैरे. सगळी कारणं जुनी झाले, काय झालंय चुपचाप सांग. तुला सांगावं असं काहीच झालं नाही. मग काय डोळ्याचं एक्सरसाइज म्हणून डोळ्यातून पाणी काढतेस? कार्तिक, काय झालंय मला प्लीज सांगशील? मला जायला हवं. किमो सरांनी लवकर बोलवलं, निघते मी, बाय. एक मिनिट गायत्री, आपण अजूनही चांगले मित्र नाही आहोत का? नसेल तर नको सांगू तुझ्या मनातून. बाबांना इतकं एकाकी, इतकं डिप्रेस्ड मी कधीच नाही बघितलं. आणि कधी बघायची इच्छाही नाही. ठीक आहे गायत्री, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. तुझ्या बाबांसारखा साहसी आणि धाडसी माणूस, सरळ मार्गी माणूस, त्यांच्यावर असे आरोप लादले जातात ना, तेव्हा तो माणूस सगळ्यात जास्त खचतो. आणि गायत्री, ऐकेन इमॅज तुझ्या बाबांना कशा आणि काय काय सिच्युएशन्स मधून जावं लागतं, आणि त्यात लोक त्यांच्याबद्दल, त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपांबद्दल काय म्हणत असतील याचही त्यांना टेन्शन येत असेल. तुला माहितीये, बाबांनी स्वतःपेक्षा जास्त आमची काळजी केली, आणि आज त्यांची तत्व मागे पडतायत ना, म्हणून ते जास्त हर्ट झाले. आयुष्यभर जी तत्व ते धरून चालले होते, ज्यावर त्यांचा अतोनात विश्वास होता की या तत्वांमुळे त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही वाईट होणार नाही, आणि आज तीच तत्व त्यांच्या समोर चुकीची ठरतात. गायत्री, वेळ चुकीची आहे, त्यांच्या विरोधात असणारी माणसं चुकीची आहे, त्यांची तत्व चुकीची नाही. त्यांची तत्व या काळात काय, कुठल्याही काळात सरळ मार्गी माणसाला
दिशा दाखवणारीच आहे. मी बघ, मी इतके दिवस त्यांच्यासोबत जो काय थोडा वेळ मला मिळाला त्यांनी हेच शिकलं. हाय कार्तिक. प्रियस. हाय. मला रिहर्सलला वेळ आहे, सो लेट्स गो फॉर कॉफी. व्हाट्स इट? एक मिनिट, मी गायत्रीशी बोलतोय. कम ऑन यार कार्तिक, दिस इज नॉट फेअर. तुझा वेळ माझ्यासाठी कधीच नसतो. चल ना, पटकन कॉफी पिऊन परत येऊ. अनु, त्याने सांगितलं ना की तू माझ्याशी बोलतोय, सो प्लीज. अगं 10 मिनिटात परत येतो आम्ही. काय चाललंय तुझं? तुला दिसत नाही आम्ही दोघं बोलतोय ते. मधनच काय कॉफीचं? तो नाही येणार, सो प्लीज जा. ओके ओके फाईन. कार्तिक, आपण रिहर्सल नंतर भेटू. ओके बाय.